गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग टीचर। गुड मॉर्निंग टीचर। चित्रामध्ये काय सांगितलेलं आहे ते कसलं आहे तर बँकेचं चित्र दिसत आहे आपल्याला. कशाचं चित्र दिसत आहे? बँकेचं चित्र दिसत आहे. तर याच्यामध्ये काय आहे की ज्या वेळेस काही आपल्याला पैशाचे व्यवहार करायचे असतात, म्हणजे आपल्याला जे गरजूचे व्यक्ती आहेत त्यांना पैसे ट्रान्सफर करायचे असतात, आपल्याला ज्या वेळेस आपले काही पैसे असतील ते पैसे आपल्या ज्या जमा रक्कम असते ती बँकेत ठेवू शकतो आपण, किंवा तेच आपले लागलेले पैसे आपल्याला पुन्हा काढायचे असेल तर त्यासाठी आपण काय करत असतो, बँकेमध्ये पैसे जमा करत असतो. इतर आपल्याला फ्युचर प्लॅन काही करायचे असतील तर त्यासाठी आपण काय करत असतो तर बँकेची मदत घेत असतो. म्हणजे हे जे काही आपल्या काही काही गोष्टी असतात इम्पॉर्टंट अशा आपल्या जीवनावर आधारित, पैसे आपल्याला सेव्हिंग करण्यासाठी काय आहे तर एखाद्या ठिकाणी आपण आपली इन्व्हेस्टमेंट असं करतो, तिथे आपले पैसे आपण सेव्ह करून ठेवतो. कुठली जागा आहे तर बँक आहे. ओके, कारण बँकेमध्ये पहा तुम्हाला सर्वांना माहितीच असतं की नाही की कशा पद्धतीने आपण पैसे, तुम्ही तुमच्या आई बाबांबरोबर कधी गेले असणार त्यावेळेस तुम्हाला समजलं असेलच की बँकेमध्ये कशा पद्धतीने व्यवहार होत असतात, की त्याच्यामध्ये आपण पैसे ठेवू शकतो, पैसे आपण काढू शकतो, इतरांना पैसे पाठवू शकतो, आपल्याला गरज असली तर आपण जास्त पैसेचे लोन काढून घेऊ शकतो, इतर कुठल्या पॉलिसीज असतात त्या पॉलिसी आपण काढू शकतो. ओके, अशा ज्या काही गोष्टी आपल्या फायदेशीर आहेत की त्याचा आपल्याला खूप जीवनामध्ये फायदा होईल. फ्युचर प्लॅनिंग साठी सुद्धा काय करत असतो आपण तर बँकेमध्ये आपली काय करत असतो, इन्व्हेस्टमेंट करत असतो, पैसे जमा करत असतो, आणि त्याचा फायदा काय होतो तर बँकवाल्यांना पण होतो आणि आपल्याला सुद्धा होतो. ओके, म्हणजे काय की याच्यामध्ये जो व्यवहार असतो बँकेचा, त्या बँकेच्या व्यवहारामध्ये काय होतो आपल्याला समजतं की कशा पद्धतीने आपल्याला पैसे देऊन काय होतं तर आपल्या जीवनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण केल्या जातात. ओके, त्याच्यानंतर पहा दुसऱ्या ठिकाणी चित्र दिसत आहे ते तुम्हाला पैशाचे सगळे चित्र दिसत आहे. ओके, तर याच्यामध्ये काय की जास्त पैसे आपण काय करू शकतो, सेव्हिंग करू शकतो. सेव्हिंग करण्यासाठी पहा शेअर मार्केट वगैरे असतात. याच्यामध्ये काय असतं की आपण जेवढे पैसे आपले गुंतवणो तेवढे पैसे ज्यावेळेस गुंतवून ते काय होतं तर शेअर मार्केट जसं वरती जातो त्याच पद्धतीने पैशाची किंमतही वाढली जाते. म्हणजे शेअर मार्केट वाढतो किंवा शेअर मार्केट कधी कधी कमी पण होतो. म्हणजे याच्यात काय की आपला एक प्रॉफिट असतो, एक फायदा असतो. हा फायदा म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्याला काही शेअर मार्केट मधलं आपल्याला जास्त पैसे मिळतात किंवा दुसऱ्या काही गोष्टी आहेत जसे जसे ज्या काही फायदे असतात हे फायदे होत जातात तसे तसे त्या काय होतात आपल्या पैशामध्ये वाढ होत जाते. म्हणजे आपला काय होत जातो तर नफा होत जातो. तर काय होतं पैसे ज्यावेळेस आपण गुंतवतो म्हणजे पैशाचाच आपण त्याच्यामध्ये काय करतो तो व्यवहार करत असतो की पैसे आपण ज्यावेळेस समस्यामध्ये गुंतवतो त्यावेळेस त्याच्यातनं आपल्याला वाढ होते तर काही काही वेळेस घटही होते. ओके, परंतु आपण फ्युचर प्लॅनिंग साठी अशा करत असतो. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काही करायचं असेल तर आपल्या आई पहा ज्यावेळेस आपले बाबा आपल्या आईला पैसे देत असतात त्यावेळेस आई पॉकेट मनी म्हणून आपल्या जे घर खर्चातले पैसे आहेत त्याच्यातले काही पैसे काय करते तर साठवून ठेवते, म्हणजे पैसे गोळा करून ठेवते की काही अडचण आली की आपल्याला ते पैसे पटकन वापरता येतील. गपचूप म्हणून पैसे आई आपल्या घरासाठी काय करत असते तर सेव्हिंग करून ठेवत असते. ओके, तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही पण तुमच्या तुम्हाला आई वडिलांनी किंवा कोणी पैसे दिले असेल तर तुमचा पिकी बॅग असेल आपण पैसे साठवण्याचा डब्बा म्हणतो की नाही त्याला आपण पैसे साठवून ठेवतो त्याच्यामध्ये, त्याच्या माध्यमातून काय होतं की आपण हे जे पैसे काय करत असतो साठवत असतो एक एक रुपये करून, दोन दोन, दहा दहा, वीस वीस रुपये करून, असे जसे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या पद्धतीने पैसे आपण काय करत असतो तर साठवून ठेवत असतो. आणि ज्यावेळेस वेळ पडेल त्यावेळेस काय करतो आपण नंतर ते सगळे एकत्र पैसे करून काय करत असतो तर आपली गरज आपण भागवत असतो. ओके, त्याच्यानंतर पहा तिसरं चित्र तुम्हाला सर्वांना दिसत असेल, त्याच्यामध्ये काय आहे तर भाजी विक्रेता आहे आणि एक भाजी ग्राहक आहे, म्हणजे भाजी घेणारा आहे आणि एक भाजी देणारा आहे.
ओके मग ज्यावेळेस आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे भाजी मार्केटमध्ये तुम्ही गेले असणार आई बाबांबरोबर ओके मग त्यावेळेस काय होतं की ज्या ज्या पद्धतीने आपण भाजी आपल्याला जी हवी असेल भाजी ती आपण काय करत असतो भाजी विकत घेत असतो मग भाजीवाला पण आपल्याला ज्या ज्या पद्धतीने त्याला सोयीस्कर पडेल असेल तो काय करत असतो आपल्याला भाजी हा देत असतात मग आपण ज्यावेळेस पैसे देतो त्यावेळेस काय करत असतो भाजी आपल्याला विकत भेटत असते म्हणजे याच्यातून काय होतं का भाजीवाल्याला आहे त्यालाही थोडाफार प्रमाणात फायदा होत असतो आणि आपल्याला काय असतं की आपल्याला जीवनात लागलेल्या गोष्टी दैनंदिन जीवनात लागलेल्या गोष्टी आहेत भाजीपाला वगैरे ह्या सर्व गोष्टी काय होतात तर आपल्याला जवळच मिळत असतात कारण की हे जे लोक असतात हे पण आपलं जीवन चालवण्यासाठीच काय करत असतात ते भाजी काय करत आधी विकत घेत असतात आणि त्याच्यातूनच थोडाफार काय करत असतात तर प्रॉफिट करत असतात म्हणजे त्याच्यातूनच ते त्यांचं जीवन जे आहे आपलं घर चालवण्यासाठी काय करत असतात तर त्या पद्धतीने व्यवहार करत असतात ओके त्यानंतर पुढच्या चित्राला एक मिनिट ओके पुढच्या चित्रामध्ये पहा आपल्याला दिसत आहे की एक लेडीज आहे आणि ते एक माणूस आहे तर ते काय आपले टेलिफोन चित्र आहे म्हणजे काय की आपले कुठले फोन बिल जे आहे किंवा इतर कुठले आपले जी बिल असतात लाईट बिल वगैरे पहा दोन चित्रात तुम्हाला दिसत असेल की लाईट बिल फोन बिल इतर कुठलेही पण जे बिल आहेत हे बिल भरण्यासाठी सुद्धा आपण काय करत असतो तर पैशाचा वापर करत असतो आता पहा तुम्ही सर्वजण हे लाईट वापरत आहात किंवा हे जे फोन वगैरे यूज करतात किंवा टेलिफोन्स असतात ते टेलिफोन्स वगैरे आपण यूज करतो किंवा टपाल पेटी असते अशा काही गोष्टी असतात ते काय करत असतात तर की ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टी असतात हे आपण काय करत असतो तर आधी आपण वापरत असतो आणि त्याच काय करावं लागतो तर आपल्याला त्यांना मोबदला द्यावा लागतो म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपण घेतो ह्या सगळ्या काय करत असतो तर विकत घेत असतो म्हणून ह्या ज्या गोष्टी आपण विकत घेताना काय करावं लागतं आपल्याला आधी पैसे त्यांना द्यावे लागतात आणि त्यानंतर आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी वापरल्या किती प्रमाणात त्या गोष्टी वापरल्या त्याच्यावर आधारित काय करावं लागतं आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात आता उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे आपण जेवढी वीज वापरणार म्हणजे जेवढी आपण लाईट वापरणार तेवढं काय होतं तर आपल्याला लाईट बिल येतं जेवढे आपण फोन कॉल्स असतात आता जसं आपण फोनमध्ये ज्या पद्धतीने बोलणार तेवढ्या प्रमाणात काय होईल तर आपलं फोनचं बिल हे वाढत जाणार आता तर सध्या आताची याच्यामध्ये काय आहे सगळे मोबाईल आहेत त्यामुळे मोबाईलमध्ये सगळेजण बॅलन्स करतात ओके मग बॅलन्स केल्यावर काही काही आपल्याला ऑफर्स असतात ठीक आहे ते व्हॉट एव्हर ज्याच्या पद्धतीनुसार पण काही काही वेळेस जिथं ऑफर नसेल तर जेवढे तुम्ही बोलणार तेवढे काय होतं तर तुमचे पैसे हे कट केले जातात ओके म्हणजे त्याच पद्धतीने काय की तुम्हाला एखादी गोष्टीची सोयी सुविधा जर उपलब्ध केली जाते तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर पैसे हे मोजावे लागतात म्हणजे तुम्हाला तेथेही काय करावं लागतं पैशाचा व्यवहार हा करावाच लागतो ओके त्यावेळेस तुम्हाला असे सगळीकडे दुकानं वगैरे छान छान दिसतील सध्या आता कमी प्रमाणात दिसतील पण तरी दिसतील ओके पण त्याही वेळेस काय असतात काही काही ठिकाणी सगळं ऑनलाईनच आपला झालेला आहे आपण सगळं काय आता ऑनलाईन पे करत असतो सगळं ऑनलाईन वस्तू खरेदी करत असतो अमेझॉन ऍप वगैरे ओके मग त्यामुळे काय झालं की आपलं बाहेर जाण्याचं खर्च वाढत आहे कमी होत आहे का आपण बाहेर जाऊन घेतो आपण सगळ्या गोष्टी काय करत असतो तर ऑनलाईन घेत असतो ऑनलाईन घेताना पण काय होतं की आपल्याला जे काही गोष्टी असतात ह्या गोष्टींसाठी काय करावं लागतं आधी पैसे करावे लागतात म्हणजे आपल्याला पैसे द्यावे लागतात पैसे दिल्यानंतर काय होतं मग आपल्याला जे काही वस्तू असतात ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला घरपोच आपल्यापर्यंत मिळतात ओके परंतु पूर्वी असं काही होतं का नाही तर पूर्वी काय करायचे लोक दुकानात जायचे दुकानात जाऊन आपल्याला जी हवी ती वस्तू काय करायचे करायचे ते विकत घेत असतात ओके मग त्याच पद्धतीने काय होतं की आपल्याचं दुकान चपला जाऊन काय करायचे पैसे एकमेक देत असतात त्यानंतर आपलं कपड्याचं दुकान दिसत आहे आणि त्या पद्धतीने नंतर आपल्याला हवे तसे आपण ते पैसे देऊन आपल्याला चॉईसनुसार आपण आपले कपडे घेत असतो ओके त्यानंतर पहा याच्यामध्ये टपाल पेटी दिसत आहे टपाल पेटीमध्ये पण काय आहे ज्यावेळेस पेटी आपल्याला इथं मनी ट्रान्सफरच दिसत आहे म्हणजे पैसे आपण ज्यावेळेस ओके
सॉरी स्टुडंट, काहीतरी मनी ट्रान्सफर करायच्या वेळेस काय होतं की आपल्याला एखाद्या गरजू व्यक्तीला पैसे पाठवायचे, आपण जाऊन काय करत असतो तर पैसे त्यांना हे पाठवत असतो. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी आधी आपण काय करत होतो, एक ठिकाणी जाऊन काय करत होतो तर ते देत होतो. परंतु आताच्या जनरेशन मध्ये काय झालेलं आहे की कुठे जाण्याची गरज पडत नाही, आपण डायरेक्टली काय करत असतो तर घरी बसून मोबाईलच्या माध्यमातून, लॅपटॉप टॅबच्या माध्यमातून काय करत असतो तर पैशाचा व्यवहार हा घरात बसून करत असतो. परंतु त्याही ठिकाणी काय आहे तर आपल्याला पहा हे पैसे द्यावेच लागतात आहे. ओके, असं की सुरुवातीला आपल्या हातामध्ये पैसे राहायचे, त्यामुळे पैशाच्या माध्यमातून आपण पैसे देणं घेणं करायचो. परंतु तसं नाही, आता मोबाईलच्या माध्यमातून आपण डायरेक्ट आपल्या अकाउंट मधून पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये काय करतो तो ट्रान्सफर करत असतो. म्हणजे तोही एक काय झालेला आहे, पैशाचा व्यवहार एक प्रकारचा झालेला आहे. ओके, त्याच पद्धतीने आता तुम्हाला समजलं असेल की पैशाचा व्यवहार आपण कशा पद्धतीने करतो आणि कुठे कुठे करतो. ओके, हे तुम्हाला ह्या चित्रावरून लक्षात आलंच असेल. ओके, त्याच पद्धतीने अजून काही गोष्टी आहेत आपण एकदा शिकणार आहोत. तुम्हाला आता बॅग जाते आणि बॅग आपण थोडी चर्चा कोणाला छान छान उत्तरांची अपेक्षा आहे, पाहू तुम्ही किती छान. मी शेअर